नमस्ते, मी आरजे राजश्री रेडिओ रागिणीच्या नवरात्रीच्या नवरागिणी या कार्यक्रमात आपला सर्वांचं स्वागत करते. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नारी तू नारायणी, नारी तू सबला, तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुझला. या पंक्तींना अनुसरून आपण नवरात्रीच्या नवरागिणी या कार्यक्रमात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आपल्या मैत्रिणींना भेटत आहोत. तर आज माझ्यासोबत आहेत मोनिका आगवणे, वेदिका बेकर्स हा त्यांचा केकचा व्यवसाय आहे आणि बारामतीमध्ये अल्पावधीतच त्या सर्व परिचित झालेल्या आहेत. तर त्यांचं आपण आपल्या नवरात्रीच्या नवरागिणी या कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्ते मॅडम. नमस्कार. आपली ओळख रेडिओ रागिणीच्या श्रोत्यांना करून द्यावी. नमस्कार, मी मोनिका प्रीतम आगवणे, वेदिका बेकर्स म्हणजे मी एक होम बेकर आहे. माझा घरगुती केकचा बिझनेस आहे, व्यवसाय आहे केकचा. त्याच्यामध्ये मी सर्व प्रकारचे केक करते, म्हणजे कस्टमाइज केक असू दे, चीज केक असू दे, साधे आईस केक, मावा केक, असे वेगवेगळ्या प्रकारचे केक्स करते. अजून म्हणजे बिस्किट असू देत, गव्हाचे बिस्किट, किट मैद्याचे बिस्किट, पिझ्झा, असं वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स पण घेते. मला ऐकायला आवडेल की मॅडम आपलं शिक्षण कुठे कसं झालं आणि या व्यवसायाकडे तुम्ही कशा टर्न झालात. माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं, म्हणजे ऍक्च्युली माझं माहेर पुण्याचं आहे आणि सासर बारामती. मग महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत माझं शिक्षण झालं, बी ए झालंय माझं, आणि म्हणजे लग्नानंतर पण शिकतच राहिले तर बी ए झालंय म्हणजे आता. आणि त्यानंतर मग 2018 मी केक करायला चालू केलं. म्हणजे आधी असं काय नव्हतं की बाबा केक करायचे की असं काय डोक्यात नव्हतं, पण एकदमच असं की एक माझ्या मैत्रिणीने मला असं एक केक शिकवला, आईस केक. मग त्यानंतर मग केक करता करता त्याच्यामध्ये इनोव्हेशन करत गेले, थोडेसे युट्यूबला व्हिडिओज बघितले किंवा माझं पण इनोव्हेशन त्याच्यामध्ये भरपूर आहे. करता करता मग 2018 झालं, 2020-21 लॉकडाऊन होतं. मग त्याच्यामध्ये पण माझं खूप म्हणजे घराघरामध्ये केक पोचले. लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं आणि फक्त म्हणजे असं की माझा बिझनेस किंवा माझा व्यवसाय चालूच होता, लोक केक नेत होते म्हणजे घरून. त्याच्यामुळे मग केकचा बिझनेस म्हणजे केक घराघरामध्ये पोचला, लोकांना त्याची टेस्ट आवडायला लागली, खूप खूप कौतुक झालं. म्हणजे म्हणजे आता अक्षरशः हे ह्याला जेजुरी पुणे मुंबई जे जुन्नर त्या लासुरणे अशा वेगवेगळ्या गावांमध्ये सुद्धा केक पोहोचलेत माझे, लोकांनी नेलेत केक आणि त्यांना खूप आवडले. अच्छा. बारामती बरोबरच बारामतीच्या आसपासच्या गावांमध्ये आणि मुंबई सारख्या ठिकाणी देखील आपली केकची ऑर्डर्स जाते, तर ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे आणि हे सगळं आपण घरातूनच मॅनेज करत असतात. तर एक गृहिणी, घरकाम सोबतच हा व्यवसाय आणि तोही तुम्ही घरातूनच करता, तर हे सगळं मॅनेज तुम्ही कसं करता? मॅनेज म्हणजे म्हणतात ना की एखाद्या पुरुषाच्या मागे, यशस्वी पुरुषाच्या मागे जसं स्त्रीचा हात असतो, तसंच एका स्त्रीच्या मागे तिच्या घरच्यांचा पण हात असतो. म्हणजे माझे मिस्टर म्हणा, माझ्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप हेल्प करतात मला, पण त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. बरोबर. त्याच्यामुळे घरच्यांचा पण सपोर्ट असणं गरजेचं आहे, विथ मुलांचं पण शिक्षण आहे. शिक्षण करत करत सगळं हे करणं, मॅनेज करणं खूप अवघड जातं, पण ते एक शक्ती असते की आपल्या एका महिलेला शक्ती मिळते कामातून आपल्या, की काम आपल्या कामाचं कौतुक होतंय, मग अजून आपल्याला त्याच्यातून काम करण्याची स्फूर्ती मिळते. वेदिका बेकर्सला या 6 जे यश मिळालेलं आहे याचं गमक काय काय सांगाल? गुड क्वालिटी, क्वालिटी बेस्ट आहे. आपले जे प्रोडक्ट आपण वापरतो ते खूप बेस्ट आहे. त्याच्यानंतर एक असं आहे की माझे आता घरातून व्यवसाय सुरू करायचा होता आणि की आपले केक आता घराघरांमध्ये पोचणार कसे, तर मी काय केलं की आता एक फ्रेंड सर्कलमध्ये असू द्या किंवा रिलेटिव्समध्ये असू द्या, एखाद्याचा बर्थडे असेल, एखाद्या फ्रेंडचा बर्थडे असेल, एखाद्या रिलेटिव्हचा बर्थडे असेल, तर मी त्यांना काय गिफ्ट द्यायचं, तर केक. मग केक गिफ्ट दिल्यानंतर मग तो केक प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचू शकला, टेस्ट आवडायला लागली,
मग असं करत करत मग भरपूर ठिकाणी माझं हे झालं की फोनच्या माध्यमातून सुद्धा व्हॉट्सॲपला स्टेटसला केकचे फोटो ठेवून किंवा फेसबुक आहे त्यानंतर इन्स्टा आहे या माध्यमातून सुद्धा माझी खूप प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडिया आणि फ्रेंड सर्कल याच्या माध्यमातून आपण खूप ग्राहकांपर्यंत पोहोचलात आणि माउथ पब्लिसिटी देखील तितकीच महत्त्वाची असते. जर आपलं प्रोडक्ट बेस्ट असेल तर आणि त्यामध्ये आपण कुशल झालात त्याबद्दल खरंच आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. रेडिओ रागिणीवरून आपण नवरात्रीच्या नवरागिणी या कार्यक्रमात मोनिका आगवणे, वेदिका बेकर्स यांच्याशी संवाद साधत आहोत. तर यापुढे मी त्यांना असं विचारू इच्छिते, छान अनुभव कोणता? छान अनुभव म्हणजे की काय झालं होतं, एक 25th ॲनिव्हर्सरीचा केक होता आणि तो केक माझा जायचा होता काटेवाडीला आणि काटेवाडीला मग न्यायचा होता तर एका ह्याच्यातून म्हणजे गाडीतून तो केक नेला आणि तिथे जाईपर्यंत तो केक म्हणजे आता माहीत नाही की कोणाची त्याच्यामध्ये हे चुकी आहे पण तो केक तिथे जाईपर्यंत पूर्ण स्लीप झाला. 3-tier केक होता, 5 kg होता आणि तो पूर्ण खाली पडला होता आणि तो तसाच केक परत त्यांनी रिटर्न आणला माझ्याकडे की मॅडम असा असा केक हा पडलाय आता आम्ही काय करू. तर ते बघून मला खूप म्हणजे परत मी तो केक आहे तसा 5 kg केक आहे तसा परत बनवून त्यांना दिला तर तो खूप मला आनंद आहे की बाबा मी तसा केक म्हणजे आहे तसा परत करून देऊ शकले की हा एक खूप की बाबा आपण एवढा प्रेमाने केक बनवतो आणि तो केक जर पडला किंवा काय झालं डॅमेज झाला तर ते खूप वाईट फिलिंग असतं त्याच्यामुळे परत तो तसाच केक बनवणं खूप अवघड आहे. आपल्याला याच व्यवसायामध्ये कोणाची प्रेरणा मिळते जास्त? प्रेरणा म्हणजे एक माझ्या सासूबाई पण आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत की त्या मला हे करतात विथ माझे मिस्टर पण की ते मला कामां म्हणजे की काय आणून देणं की काय व्हायचं आधी की 12 सामान मिळायचं नाही केकचं आधी म्हणजे 2018 जेव्हा मी चालू केलं तेव्हा खूप म्हणजे खूप रेअरली सामान मिळायचं तर आम्हाला मुंबई पुण्यावरनं सामान आणावं लागायचं आणि मग ते सामान आणायचं किंवा सगळं बाहेरचं मॅनेज करायचं हे माझे मिस्टर करतात त्याच्यामुळे मिस्टर आणि सासूबाईंना मी त्या माझ्या खूप म्हणजे प्रेरणादायक आहेत त्या माझ्यासाठी. म्हणजे तुमच्या या सगळ्या यशामध्ये त्यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. आज नवरात्र आहे तर तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय संदेश द्याल? हे जे कलयुग आहे आता कलयुगच म्हणावं लागेल या कलयुगामध्ये स्त्रीने एका स्त्रीने किंवा महिलेने आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कारण असं नाही आहे की बाबा हो आता नवरा आपला करतोय किंवा बाकीचे सगळे करतायत पण असं न करता स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे ती काळाची गरज आहे. त्याच्यामुळे मी हाच संदेश देईल की महिला स्वतः आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. आपण सांगितलं की ह्या युगात म्हणजे 21व्या शतकात महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे. आपला हा संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरेल. मोनिकाताई तुम्ही आज आमच्या रेडिओ रागिणीच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल रेडिओ रागिणीच्या वतीनं मी RJ राजेश आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.